आता पाहूयात बातमी कोरोनाच्या संदर्भातली। कोरोना रोखण्यासाठी शासनापासून ते वैयक्तिक पातळीवरती अनेक उपाययोजना केल्या जात आहेत, तरी देखील कोरोना रुग्णसंख्येत अपेक्षित घट दिसून येत नाहीये। रायगड जिल्ह्यात कोरोना वाढीची अनेक कारणं समोर येत आहेत। मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर अनेकांनी सेकंड होम असलेल्या पनवेल, अलिबाग, उरण, पेणमध्ये राहणं पसंत केलं, त्यामुळे कोरोनाचं लोट थेट खेड्यांपर्यंत पोहोचलं। निसर्ग चक्रीवादळ, पूर, महाड इमारत दुर्घटना या सगळ्या प्रकारांमुळे नेत्यांपासून ते रेस्क्यू ऑपरेशन करणाऱ्या जवानांनी रायगडमध्ये भेट दिलेली होती। त्यांचा मोठा वावर रायगड जिल्ह्यात वाढला होता आणि याचाच फटका रायगड जिल्ह्याला बसलेला आहे। इतकंच काय तर टाळेबंदीच्या काळात मुजोर वाहन चालकांकडनं तब्बल 3 कोटींपेक्षा अधिक दंडांची वसुली पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे। यावरनं कोरोनाला रायगड जिल्ह्यात अटकाव घालणं किती कठीण झालंय याचा अंदाज येऊ शकतो। सध्या रायगड जिल्ह्यातली कोरोनाची नेमकी परिस्थिती काय आहे आणि प्रशासनाचे नेमके उपाय काय आहेत हे जाणून घेणार आहोत रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याकडनं। त्या आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत। रायगडमध्ये कोरोना रुग्णांची वाढते आकडेवारी ही प्रशासनाची डोकेदुखी ठरते का? प्रशासनाच्या समोर नेमकी काय आव्हानं आहेत ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेत आहोत। निधीजी, जय महाराष्ट्रमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। जसं मी विचारलं, रायगडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे, ग्रामीण भाग पडतो आहे, सोयी सुविधांचा अभाव तर हा नक्कीच असू शकेल, कोरोनाला अटकाव घालणं हे किती मोठं चॅलेंजिंग झालेलं आहे? जय महाराष्ट्र। रायगडमध्ये गणेश चतुर्थी आणि मोहरमच्या काळात आणि त्याच्यानंतर थोडा सणासुदीच्या वेळ होता, तर एकदा प्रत्येक दिवशी केसेस वाढण्याची जी संख्या होती ते 900-1000 पर्यंत गेली होती। पण नंतर शासनाची माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या आवाहनानंतर माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमा अंतर्गत घरोघरी तपासण्या करण्यात आली आणि मला आता सांगताना एक आनंद वाटते की मागील काही दिवसापासून आपल्या जिल्ह्यामध्ये जे रुग्णांची प्रत्येक दिवशी येणारे रुग्णांची जे संख्या होती त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे। आता हे 300 जवळ आलेले आहे आणि एक स्टॅग्नेशन किंवा एक डिक्लाईन आपल्याला रायगड जिल्ह्यामध्ये जी रुग्णसंख्या वाढली होती त्याच्यामध्ये दिसून येते। पण हे खरं आहे की रायगडमध्ये एकूण जे टोटल आतापर्यंत ज्या रुग्णांना ट्रीटमेंट मिळालेला आहे किंवा टोटल जे कोविडचे पेशंट आले ती संख्या आता जवळपास 50,000 पर्यंत आलेली आहे। पण ऍक्टिव्ह केसेस जरी आपण बघितले तर आपल्या जिल्ह्यामध्ये 90% रिकव्हरी असल्यामुळे आज रोजी फक्त 3,469 केस ऍक्टिव्ह केसेस आहे आणि त्याच्यामध्ये पण पनवेल उरण जसे आपण बोलले की पनवेल उरण हे अलिबाग पर्यंत मुंबईकरांचे ठाणेकरांच्या सेकंड होम असतो आणि अनेक लोक इथे येत राहतात। बिसाइड्स रायगड मुंबईच्या इतका जवळ आहे, ठाण्याच्या जवळ आहे, इथून लोक खूप अपडाऊन करतात, उद्योगधंद्यांमध्ये सर्व्हिसेस इंडस्ट्रीमध्ये कामासाठी जातात। मुंबईमध्ये सार्वजनिक विभागामध्ये शासकीय विभागामध्ये पण मोठ्या प्रमाणात लोक पनवेल आणि ठाण्याहून अपडाऊन करतात, तर या कारणाने या क्षेत्रामध्ये अद्याप केसेसची संख्या जास्त आहे। तुम्ही म्हणताय तसं मुंबईत येणारे पेशंट्स किंवा सेकंड होम मधनं जी लोक आराम करण्यासाठी आपल्या सेकंड होम मध्ये आलेली होती, मात्र दुर्दैवाने त्यांच्यामुळे तिथला काउंट वाढला होता, त्याचा लोड तुमच्यावरती आलेला होता। जनजागृती करण्यासाठी प्रशासनानं अनेक उपाययोजना केलेल्या होत्या, म्हणजे घोड्यावरती पोलिसांनी बसून अनाउन्समेंट करणं, मुजोर वाहन चालक असतील जे विनापरवाना विना कोणतंही कारण नसताना घराबाहेर पडत असतील त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करणं, इतकं सगळं सुरू होतं। सुदैवानं तुम्ही म्हणालात तसं आता रुग्णसंख्या कमी होती आहे, मात्र पुन्हा येत्या काही दिवसांमध्ये नवरात्री येत आहेत, त्याच्यानंतर दिवाळी असणार आहे, पुन्हा एकदा एक्सपर्ट्सनी हा एक इशारा दिलेला आहे की कोरोनाची सेकंड वेव ही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये येऊ शकते, त्यामुळे पुन्हा एकदा चॅलेंजेस वाढणार आहेत का? नक्कीच चॅलेंजेस वाढणार आहे आणि आम्हाला आता कारण ओपनिंग अप झालेला आहे, अजून ओपनिंग अप होणार आहे, यामध्ये जरी नागरिकांनी जे शासनाचे निर्देश आहे फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे, वारंवार हात धुणे, हे सूचनांचे पालन केला नाही आणि बाजारपेठात गर्दी वगैरे राहिली तर केसेस वाढण्याची शक्यता आहे आणि ते प्रशासनासाठी पण एक खबरदारीचा विषय आहे।
परंतु रायगड जिल्ह्याने एक विशेष बाब अशी होती की अन्य सगळ्या जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्यामध्ये मुंबईच्या जवळ असल्याने आणि एसेन्शियल इंडस्ट्रीमध्ये मोठ्या प्रमाणात लोक कामावर असल्याने इथे मुवमेंट कधीही पूर्णपणे थांबू शकली नाही. सुरुवातीच्या लॉकडाऊन मध्ये पण अनेक इंडस्ट्री या जिल्ह्याची फार्मा सेक्टर मध्ये असल्याने, फूड सेक्टर, एग्रीकल्चर सेक्टर आणि कंटिन्युअस प्रोसेसिंग मध्ये असल्याने, तसेच मुंबईमध्ये अनेक लोक जे एसेन्शियल सर्व्हिसेस मध्ये काम करत होते ते अपडाऊन करत होते. या कारणाने या जिल्ह्यामध्ये मुवमेंट सुरुवातीपासून काही प्रमाणात राहिला होता. आणि आपण ऑलरेडी बोलले की पोलिसांनी जे चलान केले जवळपास 3.5 कोटीच्या फाईन लोकांवर केला होता, तर ते मुवमेंट जे एक होता ते खूप जास्त चॅलेंजिंग होता आमच्यासाठी. अनेकदा असं वाटत होता की हे नागरिकांचे मुवमेंट जे आहे ते एसेन्शियल कामामध्ये आणि त्यांचे रोजगारचे जे केंद्र आहे किंवा रोजगार जिथे आहे तिथे जाण्यासाठी होते. तर रायगडच्या जे एक्सपोजर आहे ते या क्षेत्राची विशेष परिस्थितीमुळे थांबला नाही. विशेष निसर्ग बिल्डिंग घटना पण घडली आतमध्ये. ऑगस्ट 3 दिवस खूप फ्लडिंग पण झाली होती. तर या कारणाने कुठेतरी कम्युनिटी ट्रान्समिशनच्या स्टेज पण निघून गेलेला असेल रायगड मधून अशा आम्हाला वाटते. हे जरी निसर्गाचा फटका होता पण एक कारण ती घटना घडली. आम्ही तिथे तात्काळ जास्तीत जास्त टेस्टिंग करून घेण्याचा प्रयत्न केला, लोकांच्या ILI सारी सर्व्हिलन्स करण्याचा प्रयत्न केला, पण जे काही एक्सपोजर होता ते मला वाटते एक्सपोजर जे होतं ते थांबलेलं नाही आणि ते भविष्यातही थांबेल असं वाटत नाही. कारण की आता पुन्हा अनलॉक 5 सुरू झालेलं आहे, अनेक ठिकाणच्या पर्यटन स्थळांना परवानगी देण्यात आलेली आहे, टुरिझम डिपार्टमेंटनी तसं GR काढलेलं आहे. जर रायगड जिल्ह्यातले हॉटेल्स रिसॉर्ट्स जर सुरू झाले तर पुन्हा कोरोनाचं टेन्शन असणार आहे. याचबरोबर जी फेरी बोट सध्या सुरू आहे जी रायगडला किंबहुना अलिबाग रेवस मांडवाला मुंबईशी कनेक्ट करते, तीही फेरी बोट ही सगळ्यात जास्त फायद्याची जरी असली तरीही कोरोनाच्या काळात ती जास्त धोकादायक आणि जास्त डोकेदुखी ठरते असं वाटतंय का? कारण की फेरी बोटमधनं प्रवास करणं, तिथे नियमांचं पालन होतंय का, या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं कठीण झालेल्या आहेत, त्या कशा टॅकल केल्या जात आहेत? सध्या तर रोरो चालू आहे आणि आता ते स्पीड बोट आणि फेरी बोट सुरू झालेली काहीच दिवस झालेले आहे. एक फक्त आहे की कोरोनाचा प्रादुर्भाव एकदम बंद क्लोज नेट एन्व्हायरमेंट मध्ये जिथे एअर कंडिशनिंग असते आणि प्रॉपर व्हेंटिलेशन नसतो तिथे जास्त पसरण्याची शक्यता राहते. जिथे जिथे व्हेंटिलेशन चांगला असतो आणि हे फेरी बोट वगैरे सगळी ओपन असतात, या कारणाने दिस इज नॉट अ सुपर स्प्रेडर, फक्त हे सांगू इच्छिते, दुसरं काही नाहीये. नक्कीच तिथे पण होण्याची शक्यता आहे जरी नागरिकांनी मास्कचा वापर केला नाही, एकमेकांचे खूप जवळ बसले, गर्दी केली, तर जवळ जे बसलेला आहे 1 मीटरच्या कमी डिस्टन्स मध्ये बसलेला माणूस आपल्याला देऊ शकते. किंवा एकदम क्लोज नेट एन्व्हायरमेंट मध्ये एअर कंडिशनिंग आणि नॉन व्हेंटिलेटेड एन्व्हायरमेंट मध्ये बसले तर कोरोनाचा प्रादुर्भाव सुपर स्प्रेडर वातावरण असल्यामुळे वाढतो. अगदी खरं. मॅडम, एक अगदी शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारतोय. आपण दंडात्मक कारवाईचा विचार केलेला होता, पुण्यामध्ये पुणे पोलिसांनी दंडात्मक कारवाई केलेली होती, त्यावेळेला जवळपास 3.25 कोटींचा दंड हा वसूल केला गेलेला होता वाहन चालकांकडनं. आणि रायगड जिल्ह्यात जी कारवाई झालेली आहे, रायगड जिल्ह्यातली कारवाईचा जर विचार केला गेला तोही 3 कोटींच्या आसपास दंड वसूल केला गेलेला आहे. म्हणजे पुण्यात जितकं एक्सपोजर आहे तितकीच गर्दी रायगड जिल्ह्यामध्ये दिसते आहे. म्हणजे रायगडमधले काही स्पेसिफिक शहरांचा जर विचार केला तर ती शहरं मोठी आहेत, मात्र जिल्ह्यामध्ये पण जर इतक्या मोठ्या प्रमाणात कारवाई होत असेल आणि लोक जर घराच्या बाहेर पडत असतील तर त्यांना समजावून सांगणं हे सर्वात जास्त आव्हान तुमच्या समोर आहे असं वाटतंय का? हे जे फाईन्स आहे ते लॉकडाऊनचे जे सुरुवाती आपण अनलॉक केल्यानंतर फाईन करू शकत नाही. अनलॉक केल्यानंतर फक्त काही दिवस नाईट कर्फ्यू वगैरे जे निकष होते, रेस्टॉरंट आतापर्यंत बंद होते, आता रेस्टॉरंट सुरू झालेले आहे, हे सगळे फाईन सुरुवातीचे लॉकडाऊनच्या काळात करण्यात आले होते. दोन उपाय होते आपल्याकडे, एक फाईन करायचं किंवा FIR करायचे. तर पॅन्डेमिक ऍक्ट खाली FIR करण्यापैकी फाईन केल्याने नागरिकांवर तात्काळ एक दणका बसतो, या कारणाने मोठ्या प्रमाणात फाईन करण्याची आपण सूचना दिला होता आणि पोलीस प्रशासनाने ते खूप चांगल्या रीत्या सगळे जे चेकपोस्ट होते तिथे इस्तेमाल केल्यामुळे रायगडमध्ये आपण बघितलं तर ठाणे, पुणे आणि मुंबई या तीनही
कोरोनांनी खूप जास्त संख्येने वाढलेल्या जिल्ह्यांच्या जवळ असताना सुद्धा इथे आणि निसर्गाच्या फटका बसला होता. अगदी खरं मॅडम, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने प्रशासनानं आपलं काम केलेलं आहे, प्रशासन आपलं काम करतं सुद्धा आहे. आता खऱ्या अर्थानं कोरोनाला नियंत्रणात ठेवण्याची गरज आहे, किंबहुना त्यासाठी तुम्हाला अपेक्षा तुम्ही जी व्यक्त करताय ती नागरिकांकडनं होती आहे, आणि जोपर्यंत नागरिकांचं सहकार्य पूर्णपणे मिळत नाही तोपर्यंत कोरोनाला 100% रोखणं किंबहुना त्याला अटकाव घालणं हे प्रशासनासाठी कठीणच होऊन बसणार आहे. धन्यवाद निधीजी तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आपण पाहतो रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी माहिती दिलेली आहे की रायगड जिल्ह्यामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीनं कोणकोणत्या उपाययोजना हाती घेण्यात आलेल्या होत्या. सुरुवातीला रायगडमधली कोरोना रुग्णांची संख्या वाढलेली होती, मात्र गणपतीनंतर या संख्येमध्ये चांगलीच घट झालेली आहे.